देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगलंय. कुठे सत्तेच्या उन्मादात पुतळे पाडले जात आहेत, तर कुठे सुडबुद्धीनं पुतळ्यांची विटंबना केली जाते. पुतळ्यांचं राजकारण नेमकं कोणत्या थराला गेलंय, चला पाहूया हा खास रिपोर्ट. त्रिपुरामध्ये कॉम्रेड लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. तामिळनाडूत रामासामी पेरियारांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पश्चिम बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं. देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून असे वाद सुरू झालेत. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी बुलडोझर लावून रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते कॉम्रेड व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडला आणि त्याची स्त्री ओढत द्रविडी विचारवंत ईव्हीआर रामासामी पेरियार यांचे पुतळे तोडण्याची धमकी भाजप नेते एच राजा यांनी दिली होती. मंगळवारी सायंकाळी तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये पेरियार यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून ही धमकी खरी करण्यात आली. सत्तेच्या उन्मादात घडलेले हे प्रकार आणि त्याचाच बदला घेण्यासाठी कोलकात्यामध्ये जनसंघाचे संस्थापक असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. जाधवपूर विद्यापीठात शिकणाऱ्या 6 कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी सूडबुद्धीनं केलेली ही कृती. महापुरुषांच्या पुतळ्यांची नासधूस आणि विटंबना करण्याची लाट जणू देशभरात आली आहे. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशा हिंसक घटना रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे आदेश त्यांनी गृह खात्याला दिलेत. किसी भी महापुरुष की स्टैच्यू को तोड़ा जाना, इसको कभी भी जस्टिफाई नहीं किया जा सकता. जो कुछ भी घटनाएं कुछ हुई हैं, बहुत ही दुखद हैं, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण हैं, और इस संबंध में हमारी होम मिनिस्ट्री ने एक एडवाइजरी भी जारी की है. और इतना ही नहीं बल्कि हमारी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष ने भी कहा है कि यदि कोई भी किसी के संबंध में कोई शिकायत यदि मिलेगी तो आवश्यक कार्रवाई भी की जाएगी. पुतळा विटंबना प्रकरणाचे जोरदार पडसाद राज्यसभेतही उमटले. पुतळे तोडण्याच्या घटनेचा निषेध नोंदवत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. आय हॅव सीन इन मीडिया सर्टन प्लेसेस दॅट स्टॅच्यूज ऑफ डिफरंट पीपल वर वँडलाइज्ड एट डिफरंट प्लेसेस लीडर्स वेदर इट इज तमिळनाडू वेदर इट इज वेस्ट बंगाल वेदर इट इज त्रिपुरा हूएवर डज इट इज मॅड अँड appropriate authorities I hope will take a firm action that is mad and this is bad try to understand मुळात अशा प्रकारे पुतळे पाडून नेमकं काय हाती लागणार आहे तेच कळत नाहीये. कारण पुतळे पाडल्यानं विचार संपत नाही हे या पुतळे पाडणाऱ्यांना कधी समजणार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.